आपण आता महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा बघायला सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे की रामायण महाभारत याच्यात महाराष्ट्राचे संदर्भ येतात, पण इतिहासकार जे आहेत ते ह्याला मानायला तयार होत नाही. त्यांचं म्हणणं की हे सगळे एपिक्स, हे जे सगळं पौराणिक वाङ्मय आहे ह्याला ठोस मानत नाही. हे सोयीचं असतं तो भाग नंतर, पण जे काही आपल्याला रेफरन्सेस माहिती आहेत याप्रमाणे इथं घनघोर निबिड अरण्य ही होती. आजही बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्रात अतिशय घनघोर अरण्य आजही आहेत. मला वाटतं तुमच्यापैकी जी मंडळी ही महाबळेश्वरला गेलेली आहेत, महाबळेश्वरचा परिसर ज्यांनी बघितलाय त्यांना कल्पना असेल की केवढी भयानक जंगलं या परिसरात आहेत. कोयना खोरं म्हणजे विशेषतः जावळीचं जंगल हे तर अतिघनघोर जंगल आजही आहे. सातपुडा पर्वतराजी, सह्याद्री पर्वत, चंद्रपूर जिल्हा, ताडोबा अभयारण्य अशी कितीतरी नावं घेण्यासारख्या जागा आहेत. तर तसं पण आज ते वनक्षेत्र कमी कमी होत चाललेलं आहे, पण त्यावेळेला केवढं मोठं जंगल इथं असेल. पण ऐतिहासिक काळातले आपण जर पुरावे बघायचं म्हटलं तर आपल्याला मोठा पुरावा मिळतो तो म्हणजे दायमाबाद हे ठिकाण. हे जुन्या अहमदनगर जिल्ह्यात, आता अहिल्यादेवी नगर जिल्हा म्हणून जो ओळखला जातो त्या जिल्ह्यामध्ये ही जागा आहे. जागेचं नाव दायमाबाद आपल्याला पटणार नाहीये, म्हणजे त्यावेळची मंडळी तर दायमाबाद असं म्हणणारच नाही, कंटे बात करायला कोणी आलं नव्हतं ना तोपर्यंत. पण आजच्या हिशोबात त्या जागेचं नाव दायमाबाद असं सांगितलं जातं. प्रवरा नदीच्या काठावरती ही वस्ती होती. ही सिंधू संस्कृतीशी साधर्म्य असणारी किंवा संबंध असणारे गाव हे महाराष्ट्रात मिळालेलं आहे. तर तुम्ही इंटरनेटवरती याची माहिती बघू शकता. तर महाराष्ट्रात अशा काही गोष्टी इथं मिळालेल्या आहेत म्हणजे साधारणतः 4,500 वर्षांपूर्वी हे गाव नष्ट झालेलं आहे. म्हणजे मोहिंजोदारो हडप्पा नष्ट झाल्यानंतर सुद्धा, मोहिंजोदारो फायनली नष्ट झाल्यानंतर सुद्धा 500 वर्ष दायमाबाद इथं अस्तित्वात होतं. ऐतिहासिक संदर्भ म्हणून जर म्हणता येतील तर हे अशा प्रकारचे ऐतिहासिक कालखंडातले आपल्याला पुरावे मिळाल्यासारखे जे संबंध आहेत ते इथं मिळतात. त्याच्यानंतर नेवासा नावाचं गाव आहे. नेवाशाला अश्मयुगातली हत्यार ही सापडलेली आहे. तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटणे नावाचं गाव आहे. इथं मिळालेली गोष्ट तर अद्भुत आहे, ती म्हणजे शहामृगाच्या अंड्याच्या कवचापासून बनवलेले मणी. कळलं? परत, शहामृगाच्या अंड्याच्या कवचापासून बनवलेले मणी हे या ठिकाणी मिळालेले आहेत. आता ही गंमत म्हणण्याचं कारण असं आहे की आजच्या भारतामध्ये शहामृग म्हणजे हा झू मने वगैरे सोडला तर असा मोकळ्या याच्यात काही पक्षी आपल्याला दिसत नाही. म्हणजे मी तरी असं बघितलं नाही, मी गावाला गेलोय छानपैकी घरासमोर एक शहामृग येऊन उभा आहे वगैरे असले प्रकार नाही. मुंबईमध्ये आमच्या घरापाशी कावळा वगैरे असे पक्षी येतात, गावाला गेलं तर पोपट, त्याच्यानंतर मोर येतात, पण शहामृग वगैरे आल्याचं तरी माहीत नाही आहे. इथं खूप मोठे मुद्दे येऊ शकतात. बरं, फक्त हे महाराष्ट्रात नाही, भारतात बऱ्याच ठिकाणी शहामृगाच्या अंड्यापासून बनवलेल्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आता मुद्दा हा आहे की हे खूपच प्राचीन काळातली ही उपलब्धी आहे, प्रागैतिहासिक काळातली ही उपलब्धी आहे, आणि त्यामुळं तर डाऊट येतो. एक म्हणजे शहामृग हा भारतात पक्षी राहत होता आणि नंतर कालांतराने तो नष्ट झाला, जसं एक्स्टिंक्ट स्पीशीज म्हणतात. चित्ता जो भारतात होता पण नंतर नष्ट झाला, तर तसं शहामृग नष्ट झालं का? आफ्रिका खंडाबरोबर आपले व्यापारी संबंध त्यावेळेला होते प्रागैतिहासिक काळात. तर असे वेगवेगळे मुद्दे इथे येऊ शकतात. तर अशा काही गोष्टींचा उपयोग आपण करू शकतो जो ऐतिहासिक कालखंड आपल्याला मिळतो त्याप्रमाणे. परंतु चंद्रगुप्त मौर्य किंवा जे काही हे साम्राज्य वगैरे म्हणतो आपण, त्या प्रसंगामध्ये महाराष्ट्रातले फारसे उल्लेख हे कुठं मिळत नाही. नंतर मात्र हे उल्लेख मिळायला सुरुवात होते ते म्हणजे मौर्य साम्राज्यातून श्रीमुख किंवा सिमुख ह्या महान पुरुषांनी आपलं राज्य वेगळं काढलं आणि इथं स्वतंत्र राज्य उभं केलं. इतिहास म्हटलं की सारखे वाद असतातच, कारण एक इतिहासकार एक मुद्दा मांडतो, दुसरा इतिहासकार दुसरा मांडतो. जसं हे सातवाहन राजे जे आहेत
त्यांना आंध्र द्रुपदी असंही ओळखलं जातं आणि त्यामुळं सातवाहन नक्की कोणते, महाराष्ट्रातले का आंध्र प्रदेशातले, याच्यावर इतिहासकारांमध्ये वाद आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ते आंध्र प्रदेशातले आहेत आणि त्यांचं राज्य विस्तारित झालेलं आहे. पण आता जे संशोधन हाती आलंय त्यानुसार असं कळतं की बाबा ते मूळचे महाराष्ट्रातले आहेत आणि नंतर ते आंध्र प्रदेशात गेलेले आहेत हे जास्ती संभव आहे. कारण सुरुवातीच्या ज्या सातवाहनांच्या सगळ्या पराक्रमाच्या जागा वगैरे ज्या आहेत किंवा जे काही अवशेष मिळतात हे सगळे महाराष्ट्रातच मिळतात. ह्यावरून आता उदाहरणार्थ त्यांची राजधानी ती कुठं होती, तर ती प्रतिष्ठान नगरी. ते प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज आहे, जुन्या काळी त्याला औरंगाबाद असं म्हणायचे, तर त्या जिल्ह्यात असणारं हे जे पैठण आहे ते म्हणजे प्रतिष्ठान नगरी. म्हणजे याच्यावरून लक्षात आलं की हे महाराष्ट्रातलेच आहे. यानंतर आपण महाराष्ट्रात किल्ला म्हटलं की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, प्रश्नच नाही. जवळपास त्यांनी सुरुवातीच्या कालखंडात कमी आहेत पण नंतर प्रचंड प्रमाणामध्ये किल्ले हे ताब्यात ठेवले होते. परंतु त्यांनी नवीन असे किल्ले कमी बांधले, जे अस्तित्वात असणारे किल्ले आहेत तेच मजबूत केले. उदाहरण द्यायचं झालं तर रायगड, मूळचं नाव आहे त्याचं रायरी, त्याच्यानंतर त्याला रासिवटा किंवा अशी वेगवेगळी नावं होती, जे महाराजांनी तो जिंकल्यानंतर तिथं त्याचं महत्व ओळखलं आणि त्याला अतिशय मजबूत असं पागोटं तटबंदीचं चढवण्यात आलं, त्याला नाव दिलं गेलं रायगड. प्रतापगड हा किल्ला हा स्वतंत्रपणे बांधलेला किल्ला आहे, म्हणजे आधी तिथं काही नव्हतं. तिथं आधी डोंगर आहे, त्याचं नाव आहे भोरप्या डोंगर, वर शंकराची पिंड आहे, शिवमंदिर होतं फक्त. पण ते महाराजांनी त्याचं रूपांतर एका मोठ्या बलाढ्य किल्ल्यात केलं, तो आहे प्रतापगड. तर असे काही किल्ले जसं सिंधुदुर्ग आहे, कुर्टे नावाचं बेट होतं, त्याच्यावर तटबंदी लावली, अतिशय मजबूत तटबंदी निर्माण केली आणि समुद्रातला एक अभेद्य किल्ला उभा केला, तो आहे सिंधुदुर्ग. खांदेरी समुद्रामध्ये मुंबईच्या तोंडावरती हा किल्ला उभा केला, इंग्रजांना हरवून हा किल्ला उभा केला. तर अशा काही गोष्टी केलेल्या आहेत पण अशा किल्ल्यांची संख्या खूप कमी. जे मूलतः किल्ले होते ते घेऊनच ते मजबूत करण्याकडे लक्ष त्यांनी दिलेलं आहे. जसं तोरणा आहे, त्याचं नाव केलं प्रचंडगड, बंदोबस्त महाराजांचा. पुरंदर आधीचाच किल्ला आहे, मजबूत केला. राजगड थोडंसं विवारास्पद आहे, म्हणजे त्याचं कारण असं आहे की तिथं त्याचं वर्णन केलं होतं मुरुंब देवाचा डोंगर, परंतु आदिलशहानी तो ताब्यात घेतला आणि तिथं किल्ला बांधायचा हुकूम दिला, त्याप्रमाणे तिथं किल्ला बांधणीचं काम चालू झालं. पण ते आदिलशहाचं काम असल्यामुळं अतिशय संथ गतीने चालू होतं, ते महाराजांनी ताब्यात घेतलं आणि जलद गतीने तिथं अतिशय उत्कृष्ट किल्ला निर्माण केला, तो आहे राजगड. राजांचा किल्ला आहे, बघण्यासारखं आहे, अवश्य बघावा. तर अशा पद्धतीमध्ये विविध किल्ले हे जे अस्तित्वात होते त्याचंच रूपांतर बलाढ्य किल्ल्यांमध्ये केलेलं आहे. पण ते अस्तित्वात कुठपासून होते, त्याचं उत्तर जातं सातवाहन राजघराण्याकडं. महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले हे सातवाहन राजांनी बांधून ठेवलेले आहेत आणि हे त्यांचं खूप मोठं क्रेडिट या ठिकाणी आहे. तुमच्यापैकी जी मंडळी ट्रेकर आहेत, जे किल्ले बघत फिरतात, त्यांनी असे काही किल्ले बघितले असतील की ज्याच्यात प्रवेश करायला एखाद्या गुहेतून आतून प्रवेश करावा लागतो. आता उदाहरणार्थ कर्जत तालुक्यामध्ये एक किल्ला येतो, त्याला नावच आहे कोथळीगड. पेठ असं नाव आहे त्याचं, पेठचा किल्ला, पण म्हणताना म्हणता त्याचं नाव देतात कोथळीगड. कोथळा म्हणजे आतड, तर आतड कसं गुंडाळलेलं असतं, तर तशा पद्धतीत त्या सुळक्याच्या आतून रस्ता कोरलेला आहे वर चढण्यासाठी, तर म्हणून त्याला कोथळीगड म्हणतात. तर असे काही किल्ले हे या ठिकाणी आहेत. जसं नाशिकमध्ये गेलं तर धोडप नावाचा किल्ला आहे, प्रवेश करताना आपल्याला भुयारातून प्रवेश करावा लागतो. तर हे भुयारातून प्रवेश करणाऱ्या ज्या कल्पना आहेत ह्या प्रामुख्याने सातवाहन काळातल्या आहेत, मग नंतर यादवांनी पण अशा पद्धतीचाच वापर केलेला दिसतो. तर असे काही किल्ले हे सातवाहनांनी उभे केलेले आहेत. अगदी मुंबईच्या जवळ मुंबई पुणे याच्यामध्ये ते लोहगड विसापूर किल्ले दिसतात, तेही किल्ले सातवाहनांनी बांधलेले आहेत. 2000 वर्षापूर्वी पण विसापूरचा किल्ला हा अस्तित्वात होता. तर अशा रीतीने सातवाहनांचं राज्य या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशामध्ये हे उभं राहिलेलं आहे. आता संस्थापक आहे त्याचं नाव आहे सिमुख किंवा श्रीमुख. पण हा माणूस अत्यंत क्रूर होता,
निष्ठुर होता आणि त्यांनी हे सगळं साम्राज्य निर्माण केलं आणि मग हे साम्राज्य विस्तारत राहिलं. आता हा जो विस्तार त्यांचा चालू होता सगळ्या साम्राज्याचा, त्याचबरोबर आर्थिक दृष्टीने पण सातवाहन राज्य अतिशय बलाढ्य होत होत. विशेषत त्यावेळेला ग्रीकांचं राज्य हे संपायच्या मार्गावर आलेलं आहे. आपण बघितलं सातवाहनांचा उदय हे रोमन साम्राज्याची वाढ ह्या गोष्टी सायमल्टेनियस आहेत. रोमन साम्राज्य म्हणजे इथं ग्रीस आहे, त्याच्या पलीकडे इटाली आहे, तिथलं लोकांचं साम्राज्य. आता व्यापार कसा चालत होता बघा, जे पुस्तकात लिहिले ते मी सांगतो. त्याप्रमाणे हा जो व्यापार आहे, इथं आपल्या इथं मुंबईच्या जवळ एक बंदर आहे. बंदर अरबी शब्द आहे, संस्कृत शब्द आहे तो पट्टण. तर त्याप्रमाणे हे जे पट्टण आहे त्याचं नाव आहे शूर्पारक. शूर्पारक नावाने आज ओळखलं जाणार नाही, पण मुंबईचं एक उपनगर म्हणून आज हे ओळखलं जातं, नालासोपारा. तर त्याचं मूळ नाव आहे शूर्पारक बंदर. पण ग्रीकांची किंवा पाश्चात्य लोकांची थेअरी आहे त्याप्रमाणे आपण घाबरट लोक आहोत, आपण असे ना किनारा किनाऱ्याने सगळे जायचो. ग्रीक धाडसी आहेत एक नंबरचे. त्यांनी मॅपवरून बघितलं आणि त्यांनी खोल समुद्रातून जहाज न्यायला सुरुवात केली आणि मग या पद्धतीने खोल समुद्रातून जहाज घेऊन जायचे. मग हे एडनचा आखात, त्यानंतर तांबडा समुद्र. तांबडा समुद्र म्हणजे खच दरी, इंग्लिशमध्ये रिफ्ट व्हॅली म्हणतात. त्याच्यातून हे जहाज इथं घेऊन जायचे. मग इथून खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरून हे पुढे न्यायचे. मग अलेक्झांडरनी त्यांच्या तिथं एक शहर उभंच करून ठेवलं होतं, नावच आहे त्याचं अलेक्झांड्रिया. मग ते अलेक्झांड्रियामध्ये घेऊन जायचे आणि मग तिथून पुढे युरोपामध्ये परत समुद्रातून तो माल पुढे नेला जायचा. एवढा व्यापार काय करत होते सातवाहन लोक? तर तो व्यापार आहे तो म्हणजे प्रामुख्याने वनस्पतीजन्य औषधी, त्यानंतर विविध प्रकारचे मसाले, हस्तव्यवसायातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, औषधी पदार्थ आणि अशा बऱ्याच गोष्टी ह्या आपण निर्यात करायचो. त्याच्या अगेन्स्ट मौल्यवान धातू आणि काही जे धातू भारतात मिळायचे नाहीत, उदाहरणार्थ पारा, त्याच्यानंतर अधातूंपैकी गंधक, ह्या अशा काही गोष्टी आणि बाकी सगळं सोनं हे आपण आयात करायचो. हा व्यापार हा हळूहळू सातवाहनांच्या काळात एवढा वाढला की रोमन साम्राज्य आता उभं राहिलं होतं. आणि हे जे रोमन सम्राट आहेत किंवा रोमन साम्राज्यातले लोक आहेत, ते काळी मिरी खाणं हे वैभवशाली मानायला लागले. ते काही गोष्टी असतात आपण त्याला म्हणतो प्रेस्टिज किंवा स्टॅटस सिम्बॉल ह्या नावाने ओळखल्या जातात. आता साधी गोष्ट आहे, पेनासारखी पेन आहे. साधं 5 रुपयाचं पेन घेतलं तरी त्याने लिहिता येतं. तुमचं अक्षर सुंदर असेल तर तुम्ही पेन कुठचं आहे हे तितकं महत्वाचं ठरत नाही, थोडंसं महत्वाचं आहे. पण अक्षरं जर वळणदार असेल तर पेनाचे काही तेवढं हे नसतं. परंतु काही काही जण 1-1.5 लाख रुपयाची पण पेनं वापरणारे आहेत. स्टॅटस सिम्बॉल, मी एवढा पैसा फक्त पेन घ्यायला खर्च करू शकतो. तर त्या पद्धतीत तर तसं हे जे रोमन लोक आहेत त्यांना आपल्याकडे म्हणायचे कठोर भाषी यवन. यवनच म्हणायचे पण कठोर भाषी यवन. तर हे जे रोमन लोक आहेत त्यांच्याकडे काळी मिरी खाणं हा स्टॅटस सिम्बॉल झाला. आपल्याकडून प्रचंड प्रमाणात काळी मिरी ही निर्यात होत होती. एवढं की आमचं उत्पादन संपायला लागलं आणि मग अशा वेळेला सातवाहनांनी आंतरराष्ट्रीय व्यापार पण केलेला आहे. म्हणजे इकडच्या बाजूला गेल्यावर मसाल्यांची बेटं म्हणून ओळखली जातात, ती म्हणजे जावा आणि सुमात्रा. आज त्याला इंडोनेशिया मलेशिया असं म्हणतात, त्यावेळेला नाव आहे जावा आणि सुमात्रा. संस्कृत नाव आहे यवद्वीप आणि सुमात्रा. तर त्या यवद्वीप सुमात्रा इथून काळी मिरी आणायला सुरुवात केली आणि ती रोमला एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. अर्थात हे सगळं त्यांचं काम जोमदार चालू होतं. जुन्नर हे एक मोठं व्यापारी केंद्र त्यावेळेला होतं. त्याचं नाव हे इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे जीर्ण नगर असं नाव होतं. ते जीर्ण नगरचं हळूहळू अपभ्रंशित रूप झालेलं आहे जुन्नर. तर तसं हे व्यापारी केंद्र होतं. इथून आता तुम्ही जर बघितलं तर हा जो महाराष्ट्राचा भाग येतो इथं सह्याद्री पर्वतरांग आहे आणि जुन्नर येतं ते सह्याद्रीच्या पलीकडं म्हणजे पठारावर येतं. तिथून सह्याद्री उतरून खाली यावं लागतं आणि मग ते शूर्पारक बंदरापाशी माल येणार. तर हा जो रस्ता आहे सह्याद्री पर्वत ओलांडायचा त्याचं नाव आहे नाणेघाट.
या ठिकाणी नाणेघाट नावाची जागा येते, इथे जे ट्रेकर्स पॉइंट म्हणून लोक जातात, खूप सुंदर जागा आहे. तुम्ही पण ज्यांना ज्यांना इच्छा असेल बघायची, जे घाटावर राहणारी मंडळी आहेत ते पुण्यामार्गे जुन्नर मार्गे येऊ शकता. जुन्नरवरून फार जवळ घाटघर नावाची जागा आहे, जीवधनचा किल्ला घाटघर, आणि तिथून पुढे नाणेघाट आहे. तिथून आलात तर जास्ती चढाई उतरायच्या भानगडी नाही, थोडासा एक भाग उतरावा लागतो. मुंबईच्या बाजूने गेलात तर मुरबाड मार्गे जाता येतं, आणि मग तिथं आपल्याला अख्खा सह्याद्री चढून वर जावं लागतं. तर तसं त्याला जागेचं नाव आहे, त्याला म्हणतात नानाचा अंगठा. आता मला प्रश्न पडायचा, हा नाना कोण, त्याचा अंगठा कशासाठी? तर सह्याद्री पर्वतामध्ये काही सुळके आहेत, काही दृष्टीभ्रम घडवणाऱ्या गोष्टी आहेत. तर तशी ही दृष्टीभ्रमाची जागा आहे. म्हणजे दिसायला तुम्हाला हे साधारणतः इथं मी दाखवतोय, हे दिसायला तुम्हाला असं थम्सअप सारखा सुळका दिसतो, पण प्रत्यक्षात साईडने बघितलं तर ते असं आहे. पण ह्या अँगलने बघितलं की एकदम मोठ्याच्या मोठा सुळका आहे असा भाव तिथं निर्माण झालेला असतो. ते लांबून बघितलं तर अंगठ्यासारखा आकार दिसतो. मग त्याला ते नाणे घाट असं घाटाचं नाव आहे, त्यावरून नाण्याचा अंगठा, हळूहळू त्याचं रूपांतर झालं नानाचा अंगठा. तर त्या नाण्याचा संबंध काय तिथं? तर ह्या ठिकाणी घाट आहे, जंगल आहे, इथं सातवाहनांचे जे लोक होते ते सुरक्षा पुरवायचे, कारण व्यापारी माल आहे सगळा, माल सुरक्षित उतरला पाहिजे, त्यामुळे इथं सुरक्षा असायची. इथे घाट हा बांधलेला आहे, पण तो घाट म्हणजे तुम्ही आता जसं बघता एक्सप्रेस हायवे वगैरे तसा नाही, पण माल उतरवायला चांगला रस्ता, दगडी रस्ता हा बांधलेला आहे, चालत जाता येईल असा रस्ता आहे. आणि तिथे एक मोठा दगडाचा रांजण ठेवलेला आहे, त्याच्यात नाणं टाकायचं. ऑब्व्हियसली सोन्याचं नाणं का कसलं होतं मला माहित नाही, पण नाणं टाकायचं आणि पुढं जायचं, म्हणून त्याला म्हणायचे नाणे घाट. म्हणजे आजच्या हिशोबात टोल वे. आपल्याकडे बरीच मंडळी आहेत जी एका विशिष्ट पक्षाला टोलसाठी जबाबदार धरतात, पण लक्षात घ्या की भारतात जेव्हा अशा पद्धतीची लोकशाही अस्तित्वातच नव्हती, राजेशाही होती, त्याही वेळेला टोल मार्ग असल्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. या ठिकाणी एकदा तुम्ही टॅक्स दिलात की तुम्हाला सोयी आहेत सगळ्या. हा जो मगाशी तुम्हाला सुळका दाखवला इथं, त्याच्या पोटामध्ये गुहा आहेत, प्रचंड मोठ्या गुहा कोरलेल्या आहेत. त्या गुहांच्या बाहेर पाण्याची टाकी आहेत, म्हणजे इथं मुक्काम करा, राहायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या सोयीसुविधा ह्या घाटामध्ये दिलेल्या आहेत. आणि मग ते व्यापारी तो माल घेऊन खाली जायचे किंवा खालून आलेले वर जायचे. पण इथं मुक्कामाची जागा ह्या अर्थाने आहे. ह्या घाटाचा रक्षक दुर्ग आहे, त्याचं नाव आहे जीवधनचा किल्ला. याचं महत्व नंतर आपल्याला परत एकदा येणार आहे, पण आत्ता फक्त सांगून ठेवतो इथं संदर्भात आहे ते. तर तो जीवधनचा सुळका, अतिशय सुंदर अशी जागा ही या ठिकाणी आहे, तुमचं तुम्ही जाऊन बघून या. यानंतर हा व्यापार हा शूरपारक बंदरातून, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर यायचं, नाळा सोपारा म्हणून जागा येते, तिथून हा व्यापार चालू असायचा. आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणात काळी मिरी आपल्याकडून निर्यात व्हायला लागली की आपल्या लोकांनी तिला नावच दिलेलं आहे यवनप्रिया. UPSC परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, यवनप्रिया म्हणजे काय. नंतर MPSC पण हा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, यवनप्रिया याचा अर्थ काळी मिरी. तर अशा रीतीने हा व्यापार हा सातवाहनांच्या काळामध्ये भरभराटीला आला होता. आणि मग इथं प्रचंड प्रमाणामध्ये समृद्धी या ठिकाणी होती. याचं कारण म्हणजे हा सगळा आंतरराष्ट्रीय चाललेला व्यापार. पण मग हेच होतं की हळूहळू लोक आळशी बनतात, राज्यकर्ते आहेत हे पण आपल्याच नादात राहतात, आणि मग असे शोक लोकांसारखे शत्रू आपल्यावर चालून येतात, आणि मग ते राज्य बळकावून बसतात. एवढं की आपले सणवार पण चालू करण्यासाठी त्यांनी फार निर्बंध घातले, आणि सणाचं विकृतीकरण पण त्यावेळेला काही वेळेला केलं असं म्हणतात. अधिक माहिती या संदर्भात तुम्हाला मिळेल, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे, तुम्ही हे वाचा. त्याचं नाव आहे सहा सोनेरी पाने, भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने. इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर 6 Glorious Epochs इन इंडियन हिस्ट्री. तर हे पुस्तक आहे, इंटरनेटला शोधलं तर फ्री ऑफ कॉस्ट पण मिळतं, PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आणि जर विकत घ्यायचं असेल तर मार्केटमध्ये विचारा, तुम्हाला मिळेल. अदरवाईज इथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक असं इंटरनेटवरती शोधायचं, मॅपवरती तुम्हाला सावरकर स्मारक हे तुम्हाला मॅपवर दिसेल मुंबईमधलं, कारण सावरकर स्मारकं भरपूर आहेत.
तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई असं शोधा आणि मग त्याच्यावर तुम्हाला दूरध्वनी क्रमांक मॅपवर मिळतोच. तिथं फोन करून सांगा की आम्हाला हे पुस्तक पाहिजे. इथून पाठवायची व्यवस्था सशुल्क केली जाते पण निःशुल्क PDF स्वरूपात हे उपलब्ध आहे. तर हे ठिकाणी श्रम लोक महाराष्ट्रात पुढं घुसले आणि मग प्रश्न हा पडतो की ह्या शकांना हरवणारे कोण. पुढच्या व्याख्यानात त्याचं उत्तर शोधू.